हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मी शेळके, तू सुजी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे. आणि हो, खूप टायमानंतर मी ब्लॉग स्टार्ट करते कारण खूप बिझी होती, भयंकर बिझी होती. खूप काही गोष्टी डोक्यात चालू होत्या, खूप काही गोष्टी प्रॅक्टिकली होत होत्या, तर त्यापुढे जाऊनच सांगेन. तर मी खूप खूप हॅपी आहे, ज्या मला करायचं त्या गोष्टीमध्ये मी माझा प्रोग्रेस होतो आहे, सो ती मी तुम्हाला सांगेनच. आणि त्यासाठी थोडा टाईम जात होता, मग सगळ्या गोष्टी खूप एकाच वेळेला येऊन झाल्या होत्या. ऑफिस काम आणि बाहेरच्या गोष्टी, घरचं रुटीन, आयुष्याला ओवरऑल पूर्ण बिझी झाली होती. त्याच्यामुळे मग मला स्वतःला स्ट्रेस घ्यायचा नव्हता, ब्लॉग स्टार्ट करायचा नव्हता. सो आता मी सुटली, बऱ्यापैकी माझं पोट फुल आहे कारण की आमच्या ऑफिसमध्ये ना आमच्या एका एम्प्लॉईचा वाढदिवस होता. तो छान पद्धतीने साजरा करतात, त्यामध्ये खूप काही स्नॅक्स वगैरे मागवतात, केक वगैरे, ऑल दॅट सगळं असतंच. त्याच्यामुळे माझं 80% फुल झाली आहे मी. आणि मला जायचं आहे उद्या, माझ्या मम्मीकडे मी जाणार आहे रक्षाबंधनसाठी, तर सुट्टी आहे. मला म्हटली चला आपण राखीची काही राख्या वगैरे घेऊया. माझे दोन भाऊ, सख्खे भाऊ, काकांचे दोन भाऊ, मुलं, म्हणजे चार असे माझे भाऊ, त्यांच्यासाठी नेहमीप्रमाणेच रक्षाबंधन गेल्या वर्षी आलं नाही करता. सो ठीक आहे, यावेळेला सुट्टी आहे, जाऊया राख्या वगैरे घेऊया. आणि बस आजचं रुटीन मी शेअर करेन. ओ व्हेरी गुड, ठीक आहे चला. मी रिक्षाने जाणार होती पण नंतर विचार केला की नेहमी ट्रेन लेटच असते, 5 मिनटं तर लेटच असते. आणि त्या म्हणते चला चालत जाऊया, कारण ह्याच्या मागची ती सुटली ट्रेन तर दुसरी पण ट्रेन आहे. आणि काय मग रिक्षा इथे भेटते, बसावं लागतं 5 मिनटं शेअरिंगसाठी. चालता चालता आपण अर्धा रस्त्यात पोचतो. सो म्हटली तसं, आणि मग अशी ना रस्त्यावरती म्हणजे कशी माणसं ना पब्लिक वे आहे काय आहे तर बघत नाही, सरळ स्मोक करत जातात. म्हणजे किती घाणेरडापणा असतो त्या गोष्टीने. खूप जणांना हेल्थ इश्यू असतात, खूप काही गोष्टी असतात ते बघत ते पण जी ठीक आहे. आता काय बोलणार, म्हणून मग असे थोडंसं मला हे झालं, म्हणून म्हणजे चला हे करूया. सो आज मस्त कढी वगैरे बनवायची आहे, दीपकची शिफ्ट आज लेट नाही गेला. आणि मी तुम्हाला पुढे सांगेन मी काही गोष्ट कशामध्ये बिझी होती, काय होती, ओपन नाही कारण की प्रत्येक गोष्टीचं थोडंसं वेट करून काही गोष्टी सांगणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून म्हटली चला, कारण माझ्या बकेट लिस्टमधली मी एक गोष्ट पूर्ण करते आणि ते काय आहे पुढे जाऊन तुम्हाला खूप काही कुठली पुढच्या ब्लॉगमध्ये समजेलच. सो चला आता ट्रेन पकडायची, शॉपिंग करायचं, घरचं सगळं घ्यायचं, आयुषला घेऊन जायचं. आणि खूप टायमानंतर तुम्ही आयुषला भेटणार ना, तो एक आनंद पण वेगळा असेल कारण का आयुष नेहमी करतो ना. तर हे सगळं खूप जणी मिस करतात, खूप जणी मेसेज मला करतात, DM करतात, ताई प्लीज ब्लॉग बनव. सो चलो आता बरोबर जाऊया, वेट नाही माझ्याकडे, म्हणजे तेवढा टाईम नाही मला ट्रेन पकडायची. पण बघू आता इथे नाही घेता येणार. आणि काळोख एवढं झालंय, पाऊस असं पडेल की कदाचित आज पाऊस पडेल पण उद्या नको पडायला, नाही तर माझा पचका होईल कारण उद्या ऑफिसला ना. आज माहिती नाही पूर्ण एकदम हे कमी लोक आहेत पण उद्या निघताना आयुष्याला पण मला घ्यायचं आहे, सगळं ट्रॅव्हल करायचं आहे ऑफिसवरून निघून. कदाचित मी लवकर निघेन उद्या पण पाऊस नको पडायला आणि व्यवस्थित आयुष्याची पण त्रास यायला नको असं. दोघं तिघालेले आहेत वेंडर्स लोक, पण मी स्टेशनच्या बाहेर गेलं तर मला नेक्स्ट स्टेशनला उतरायचं आहे. Place where I felt at home. Take me back to a day when we weren't alone. Take me back to when नुकतीच बाहेर पडली आणि भरपूर असा पाऊस पडायला लागला. आणि खूप जणांचं बघा हे वेंटर्स वगैरे असं छोटे छोटे त्यांचं खूप सारं नुकसान होतं. पण आता करणार काय, पावसाची वेळ नसते, सांगून कोण येत नसतं. त्यामुळे आणि प्रचंड स्टेशनच्या इथे ना खूप गर्दी होती, खूप लोक म्हणजे ऐन वेळेला लगेच पाऊस पडला ना की अस्ताव्यस्त होतात मग त्यामुळे. आणि मला छान छान अशा राख्या दिसत होत्या पण माझ्या मनाला अशी आवडेल अशी ना मला अशी दिसत नव्हती. तर म्हटली चला थोडंसं अजून फिरूया कारण थोडा वेळ तर होता माझ्याकडे 15-20 मिनटं, पण म्हटली चला फिरूया. आणि खूप सुंदर असे रंगीबिरंगी कलर वगैरे, म्हणजे लाईफमध्ये ना जसे कलर पाहिजे ना तसे कलर तिथे डार्क उठून दिसत होते. आणि खूप असं सणावाराचं जेव्हा वातावरण असतं ना तर खूप छान दिसतं. त्यानंतर एक छोट्याशा शॉपमध्ये गेली आणि माझ्या भाजीसाठी काहीतरी वेगळं घ्यायची ह्यावेळेला इच्छा होती. दर वेळेला मी पॉकेट देते तर म्हटली चला काहीतरी वेगळं देऊया जे गिफ्ट तिला आवडेल. तिचे पण थोडेसे ना ती चूजी असते तर ती तोंडाने सांगते की मला हे पाहिजे
पण आणल्यावर तिचं थोडं म्हणतं की ही माझ्याकडे आहे ते माझ्याकडे आहे, मग असं होतं की यार तिला आवडेल की नाही. पण म्हटली ठीक आहे, मुलींसाठी थोडंसं एक झगमग असं फार आवडतं म्हणून बघत होती. माझ्या दादाच्या मुलीला मी काहीतरी गिफ्ट घेत होती, दर टायमाला तिला मी पॉकेट द्यायची, म्हणजे एनवलप द्यायची आयांशकडून. पण मग घ्यावेला विचार केला की काहीतरी तिला वेगळं देऊ, लाईक तिला आवडेल, तिला मेकअप फार आवडतो, बॉक्सेस वगैरे. नंतर मग असं केलं की तिच्याकडे ऑलरेडी एक आहे, मग म्हणे लागत्या मला ऑलरेडी मेकअप बॉक्स आहे, मला काहीतरी पाहिजे होतं दुसरं असं. तर मी तर बॅग्स वेग बघत होती, बॅग्सची क्वालिटी खूप बेकार होती, त्याच्यामध्ये कॅन्सल केलो मी. म्हणजे एक आपण कॉस्मॅटिकमध्ये जाऊन मुलांसाठी, म्हणजे मुलींसाठी ॲक्च्युली काय असतं ते बघू, नाहीच जर हे झालं मिळालं तर मग शेवटी एनवलप देऊ. आणि मग तिला नेक्स्ट टाईम तिला ना मोत्यांचे एक सेट मला द्यायचा होता, तर बघू भेटला चांगला, कारण ते सगळं दादरलाच मिळतं, इथे काही मिळत नाही आणि माझं सहसा जाणं होतच नाही तिकडे. सो लेट सी, पाऊस पण एवढा प्रचंड आहे वाढला, म्हणजे आत्ता हे झालं नंतर 10 मिनटासाठी पडला, 10 मिनटं पण 7-8 मिनटासाठी पडला, त्यानंतर थांबला, फक्त छत्री भिजवण्यासाठी पडला होता. आणि मी भयंकर टॅन झाली, भयंकर टॅन झाली. आणि आत्ता मला दीपकचा फोन आला की दीपक रेश्मा माझी ड्युटी आहे, ऑन ड्युटी झाली चालू, मी येणार नाही आहे, सो माझ्यासाठी काही म्हणू नकोस, मी उद्या डायरेक्ट रात्री येणार. सो म्हणते चला ठीक आहे, माझी कामं वाचली आणि मी उद्या मम्मीकडे जाणार, म्हणजे टेन्शन नाही, माझं रुटीन एकदम नॉर्मल असणार आहे. चलो. आणि पुढे पुढे मी जात असताना खूप सारे जे आपले शॉप असतात ना तिथे छान छान राख्या होत्या, आणि मग मी तिथे फायनली बघत होती, खूप सुंदर राख्या होत्या. लहान मुलांसाठी ना वेगवेगळे कॅरेक्टर्स जे घेऊन राख्या बनतात ना, मस्त, मला तर त्या फार आवडतात. मी जेव्हा बेबी सिटिंगला जायची, एका सेलिब्रिटीच्या भाच्याला मी सांभाळायची ना, तेव्हा मी त्याच्यासाठी ते घेऊन जायची. तर तेव्हाचे दिवस मला आठवले, म्हटली की कसं ना आपण घेऊन जायचो काहीतरी वेगवेगळे कॅरेक्टर्स असं. तर तिथून मी काही राख्या घेतल्या आणि त्यानंतर म्हटली चला माझ्या भाचीसाठी थोडंसं ना मेकअप शेकअप असं काहीतरी घेऊया, कारण तिला फार आवडतं मेकअपचे प्रकार, तिला फार आवडतात, करता तर येत नाही माझ्यासारखी सेम, पण तिला कलेक्शन फार आवडतं. त्यामुळे मग मुलांचं कसं मन दुखवण्यापेक्षा आपण थोडंसं काहीतरी घेऊया असं त्याला होतं, तिच्याकडे ऑलरेडी होतं. पण आमच्या घरात असे चिंटुकले बिंटुकलेच एक भरपूर बदमाश असे सगळी मुलंच आहेत घरामध्ये, त्याच्यामुळे तिला खूप त्रास येतात. आणि ती सगळ्यांची दिदी असल्यामुळे मग ती कोणाला ओरडत नाही, मग तिचं म्हणते जाऊ दे माझा स्टफ खराब झाला तर जाऊ दे, माझे भाऊच माझं सगळं करतात असं आहे. म्हणून मी ते जो माझा आवडता होता तो मी घेतला आणि मला फार आवडला, खूप सुंदर होता. मी दाखवेनच तुम्हाला तो जेव्हा मी घरी जाईन, तर मस्त अशी पॅकिंग करून मी घेते आहे आणि छान रॅप करून घेतला, तेव्हाच्या तेव्हा घेतला. म्हणजे घरी आपल्याला टेन्शन नसतं ना की बाबा घरी जाऊन आपल्याला असं पॅक करायचं आहे, बरीच कामं आहेत, म्हणून मी ते करून घेते. मी घेतले माझ्या भाचीसाठी आणि मी खरंच खूप खुश आहे, कारण मला खूप चांगली वस्तू मिळाली आणि ती पण खूप खुश होईल. ती ऑलरेडी माझा व्हिडिओ बघेलाच, पण तिला माहिती आहे आत्ता आता सध्या खूप बिझी आहे, व्हिडिओ बनवत नाही आहे, तर कदाचित ती सुद्धा बन बघणार नाही आहे. पण ठीक आहे, आता सरप्राईज तिच्यासाठी नाही, कारण मी 2-3 वेळेला विचारलं होतं की बेटा तुला काय पाहिजे काय पाहिजे, तर तिने मला समोरून सांगितलं होतं की आयदर मला नेकलेस दे, मध्ये मोत्याचे ठुशी वगैरे येतात, पण माझं जाणं होत नाही. तर म्हणजे चला मेकअप देऊया तिला, छान ब्रँडेड वगैरे नाही आहे असं नाही आहे, पण मस्त त्याची तिच्या स्किनसाठी आणि मुलीच्या स्किन वाईज असतं, तसंच मी घेतलं आहे राख्या वगैरे. माझ्या ऑफिसच्या इथे घेईन, कारण आता मला उशीर होतो आहे, ऑलरेडी 9:15 वाजले, आयशला पिकअप करायचं आहे आणि ताई पण आहे, त्या थोडंसं बाहेर गेलं, त्याच्यामुळे आयशला पण घेऊन गेलं, तर तिकडनं पण मला पिकअप करायचं. म्हणून म्हटली चला डायरेक्ट उद्या संध्याकाळी दुपारीच मी लंच टाईममध्येच आयश राख्या घेईनच, आणि जास्त वेळ घालवणार नाही, कारण आता मला घरी जाऊन बरोबर आवरायचं. ऑलरेडी मी एवढी चालत वगैरे ते प्रचंड हे होतं, थकवा येतोच. सो चला तुला फ्रुटी, चलो आले हा, सगळं नाही घ्यायचं आपल्याला, का आपला कारखाना नाही आहे, चला चला आईस्क्रीम आहे. डॅडीली डॅडीली एक तुला घेऊन दिलं, मी जास्त घेणार नाही, चल हा चल घेऊया घेऊया हा चल घेऊया. आता मी आली आणि भयंकर थकली, लिटरली थकली मी, आणि मला असं सिरियसली हा बाळा आयश हाय कर, हॅलो हॅलो आयांश बिझी झाला, त्याची फ्रुटी पिण्यामध्ये तो फार बिझी झाला हो की नाही आयांश. आणि 8:15 वाजले, जस्ट बसते म्हटली. हॅलो हॅलो, तर जेवण वगैरे तर काही करायचं नाही, फक्त माझ्यासाठी आणि आयांशसाठी छान दाल खिचडी बनवणार आहे, घी मधली मस्त पैकी, कारण कधी कधी असं वाटतं ना की एकदम साधं सिम्पल आणि मस्त हेल्दी आणि पौष्टिक असा जेवण खावं, तेही सिम्पल. आणि
मला जेवण एवढं मी ॲक्च्युली ऑफिसवर निघाले होतो, खूप टेन्शनमध्ये होते आज काय बनवू आज काय बनवू. मला थोडंसं हे करायचं होतं, दीपक लेटेड होतं, ह्याला पिकअप करायचं होतं आणि सगळं जेवण बनवायचं होतं. दीपकला आमचं सगळं जेवण लागतं सगळं, कधी अशी केव्हा तरी ॲडजस्टमेंट, डाळ भात भाजी म्हणजे हमेशा सगळं लागतं. आणि मला पण असं वाटतं की त्याच्या एवढा हे नसतात, म्हणजे काही हे नसतं की जे असेल तो खातो, पण कधी कधी आपण तो सांगत नाही समोरून, पण त्याला असं असं असतं की बाबा कधीतरी चांगलं बनावं आणि कधीतरी माझ्याकडनं मीठ वगैरे असं थोडंसं होऊन कमी होऊन जातं. आईशला पण मी ते बनवते तर कधी कधी थोडंसं फिकही बनलं जातं, ते नॅचरल आहे, एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये होऊन जातं. आणि तो बोका माझा पिण्यामध्ये बिझी झालेला आहे, सो तेच माझ्या डोक्यात होतं की आज जेवण काय बनवू, जेवण काय बनवू, जेवण काय बनवू असं होतं. तो टेन्शन दूर झालं, आता मस्त दाल खिचडी खाऊ. थोडंसं माझा चेहरा खूप टॅन झाला ह्या दिवसांमध्ये, मी प्रचंड स्ट्रेसमध्ये होती खूप. ॲक्च्युली पर्सनल गोष्टी खूप म्हणजे काय म्हणा, मी खूप आनंदी आहे पण मी सांगण्यासाठी पण तुम्हाला खूप एक्साइटेड आहे, पण तो ती थोडीशी प्रोसेस लॉंग आहे आणि ती सगळी व्यवस्थित झाल्याच्या नंतर मी डेफिनेटली तुमच्यासोबत शेअर करेन. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, माझी ड्रीम कम ट्रू गोष्ट ती आहे. सो त्यासाठी मी सुपर एक्साइटेड आहे तुम्हालाही सांगण्यामध्ये, ती गोष्ट मी अस्तित्वात बघण्यासाठी आणि सगळ्या गोष्टी स्वतःच्या हिमतीने करतो. डेफिनेटली सुपर डुपर एक्साइटेड आहे मी. सो चला आता बस जेवण करायचं आणि स्किनला थोडंसं पॅम्परिंग करायचं आणि बस चिल आउट करायचं आहे ह्या बोक्यासोबत. चल 10 ते 15 मिनटं निवांत बसली आणि त्यानंतर बघा ह्याचं अजून फ्रुटी पिणं चालू आहे. त्याने ती स्ट्रॉ असते ती फेकून टाकली होती आणि नंतर तो असाच पितो आहे, तर अर्धा तो जमिनीला जातो आणि अर्ध हे होतं आहे. सो मी काही पण गोष्टी आणते ना तर मला फार आनंद होतो ते हे करण्यासाठी, म्हणून तुम्हाला दाखवते. तर आयुष बसला होता, जे जे सामान आणलं होतं म्हणजेच बॅगमध्ये बरंच काही सामान होतं, थोडंसं लसूण होते, वाटाणा होता, उद्या वाटाणा भात आहे कारण दीपक लेट येणार, बोला म्हटली चला वाटाणा घेऊया, म्हणजे ऑफिसला वाटाणा भात नेता येईल. आणि सकाळीच मला सगळी तयारी करायची आहे आईकडे म्हणजे मम्मीकडे जाण्यासाठी, त्यामुळे मग आत्ता फटफट आवरून घेते. आणि 5 मिनटासाठी जेव्हा पाऊस पडतो ना तर प्रचंड राग येतो, चिडचिड पण होते आणि चिकट चिकट होतं आणि मग छत्री पण ओली होऊन जाते. त्यामुळे तर जे जे काही आणलं होतं ते मी आवरून घेते कारण मला सकाळी निघायचं होतं, सकाळी मला आवरून ऑफिसला आयुषला ड्रॉप करायचं होतं, त्यानंतर मला ऑफिसला जायचं होतं. असं काहीसं माझं रुटीन होतं सेट करण्याचं. आणि घरामध्ये बराच पसारा होता कारण दीपक शिफ्टला गेला होता. दीपक ना खरंच दीपकची म्हणजे आजकाल प्रचंड हेल्प मला मिळते, त्यामुळे मग ना त्याला माहिती आहे मी थोडी स्ट्रेसमध्ये आहे, बरीच स्ट्रेसमध्ये आहे कारण खूप काही गोष्टी आहेतच डोक्यामध्ये चालू, ते तुम्हाला पुढे सांगेलच. आणि त्यामध्ये मी एवढी खुश आहे की विचारू नका, प्रचंड हॅपी मी आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी. देवाच्या कृपेने ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडू दे हीच इच्छा. आणि सगळं आवरून मस्त बसलेली आहे आणि आयुषला थोडंसं पॅम्पर करणे आपल्याकडे दुसरं काहीच नाही कारण की त्याला दिवसभरातून आत्ताच जर अर्धा तास वेळ देणार नाही तर मग कधी देणार असं होतं. सो थोडा टाइम त्याच्यासोबत खेळली, त्यानंतर माझ्या स्किनवरती एवढं टॅनिंग आलं होतं, प्रचंड टॅनिंग आली होती आणि अजिबात मला स्किन केअर माझं करता येत नाही आहे, एवढं थोडंसं स्ट्रेस झालं होतं, त्यामुळे थोडं चेहऱ्यावर टॅन स्ट्रेस हे सगळं दिसून येत होतं. मग म्हटली चला थोडंसं घरामध्ये करूया. आणि त्यानंतर त्यासाठी मी थोडंसं वॉश फेस वॉश वगैरे छान क्लीन करून घेतलेलं आहे. मी एकच फेस वॉश वापरते मॉर्निंग नाईट, असा फेस वॉश माझा काहीच नाही आहे, माझा एकच फेस वॉश आहे. त्यानंतर मग मी ते थोडंसं स्क्रब करून घेते आहे. साखर आणि मध मी घेतलं आहे, मला घरगुती गोष्टी करण्यातच बरं वाटतं आणि आपलं फायनान्शियली पण तुम्हाला माहितीच आहे आपला खर्च पण होत नाही या बाबतीमध्ये. सो घरामध्ये काही काही ज्या गोष्टी असतात त्या मी करते आणि ते स्क्रब करून घेते, म्हणजे जे काही आपले पोर्स वगैरे असेल ते ओपन होतील, डट स्किन म्हणजे डट वगैरे असतील तर ते निघून जाईल आणि छानपैकी ते क्लीन होऊन जे टॅन वगैरे झालं असतं ते सगळं निघून जाईल. आणि अशा पद्धतीने मी छान मसाज करून घेते. मला मसाजच्या स्टेप्स नाही माहिती पण आजकाल मी काही थोडे व्हिडिओ बघते त्याच्यामुळे मला थोडंसं माहीत पडलेलं आहे, त्यामुळे मी असं करते. माझा फेसवरती थोडंसं चिबी आहे त्याच्यामुळे काय करणार, कारण तुही मी आहेच चबी त्याच्यामुळे थोडंसं चेहऱ्यावरती हेल्दीनेसपणा दिसतो. सो असं छानपैकी मसाज करून घेते, त्यानंतर मला चेहरा छान वॉश करून घ्यायचा आहे आणि स्टीम देखील करायचा आहे. स्टीम केल्याने चेहऱ्याला थोडासा तुकतुकीतपणा येत जातो आणि आपल्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन असते ती उतरण्यास म्हणजे थोडंसं लाईट होण्यास मदत करते. आता एक्झॅक्टली म्हणजे ह्या मागचं काही जे कारणं असतात, पोर्स ओपन होणं, त्यातून जे डस्ट असतं ते निघून जाणं, ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टी होत असतात त्याच्यामुळे. आणि मी स्वतःला फ्रेश फील करते, महत्त्वाचं म्हणजे मी फ्रेश फील करते. एवढ्या दिवसांचा स्ट्रेस माझ्या एवढा माइंडमध्ये आहे, खूप डोक्यात गोष्टी विचार होत असतात ना त्याच्यामुळे डेफिनेटली दिसून येतात. आणि माझ्या डोळ्याखालची जी
खालतीच एक काळे डाग, म्हणजेच आपण म्हणतात काळी वर्तुळ झाली आहे, ती प्रचंड झालेली आहे चेहऱ्यावरती डाग्स वगैरे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मध्यंतरी मी खरंच खूप बिझी झाली होती, त्यामुळेच असं झालं होतं. सो म्हटली थोडं आपण करूया, तर एक 15-20 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी फ्री होणार आहेत. त्यानंतर मग मी इथे घेतलेली आहे मस्त अशी आंबे हळद मी लावतच असते, म्हणजे 15-10 दिवसांनी ती थोडीशी स्पायसेसमध्ये तर ती विभागली जाते. थोडंसं कमी लावायचं नाही तर चेहऱ्यावर थोडंसं जळजळ होईल, पण त्याच्यामध्ये थोडंसं मी जल वॉटर टाकलेलं आहे, ह्याचं गुलाब जल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये थंड वाटतं आहे आणि मस्त चेहऱ्यावरती मी असं लावून घेतलं आहे, स्प्रेड करून घेतलं आहे. मला आंबे हळद फार आवडते, त्याचा स्मेल प्रचंड छान वाटतो, कारण काही काही पॅक असतात ना चेहऱ्यावर लागलं तर थोडासा उग्र स्मास मारत असतो. त्यानंतर छान वॉश केलं, मस्त चेहरा माझा तुकतुकी तुतुकी दिसतो आहे मस्त. आणि त्यानंतर मला लावायचं आहे मॉइश्चरायझर, माझा एक मॉइश्चरायझर, ते एक एकदम छान आहे, जेल टाईप आहे, पॉन्ड्स आहे, मला फार आवडतं, बघू शकता तुम्ही. आणि आता छान झोपून घ्यायचं आहे आणि सोबत थोडी मस्ती बघा, केवढा पसारा तो आवरून घ्यायचा आहे. आता व्हिडिओ पण एंड करते, प्लीज मला सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टशिवाय खरंच मला पुढे जाता येणार नाही. बाय बाय, काळजी घ्या, आई वडिलांना अजिबात दुखावू नका, तुम्हाला जे हवं ते करा. बाय बाय.